महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक आणि माध्यमिक महामंडळाच्या वतीने बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे यावर्षीच्या बारावी परीक्षेत मुलींनी बाजी मारली असून राज्याचा निकाल हा पंच्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के इतका लागला आहे यावर्षीच्या बारावी परीक्षेकरता नऊ विभागीय मंडळातून चौदा लाख एकवीस हजार नऊशे छत्तीस विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते त्यापैकी बारा लाख एकवीस हजार एकशे एकोणसाठ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत नऊ विभागांमध्ये कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक म्हणजे शहाण्णव पॉईंट तेवीस टक्के इतका लागला असून सर्वात कमी नागपूर विभागाचा ब्याऐंशी पॉईंट टक्के इतका लागलाय तर तर मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे नव्वद पॉईंट पंचवीस टक्के इतकं असल्याने मुलींनी ने नेहमीप्रमाणेच बाजी मारली आहे हा निकाल पाहण्याची अधिकृत स्थळं जी आहे संकेतस्थळं जी आहेत ती कालच आपण जाहीर केलेली आहेत तरी आपल्या माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए एच रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन डब्ल्यू डब्ल्यू डॉट एच एस सी एच एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्रा एज्युकेशन डॉट कॉम डब्ल्यू डॉट महाराष्ट्रा टेल डॉट जागरण जोश डॉट कॉम आणि त्याचबरोबर बी एस एन एलमार्फत मार्फत आपली एस एम एस सेवाही उपलब्ध आहे रिझल्ट पाहण्यासाठी या परीक्षेची प्रमुख वैशिष्ट्ये अशी आहेत की याची प्रात्यक्षिक परीक्षा एक फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी एकोणीस दरम्यान झालेली आहे आणि लेखी परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते वीच वीस मार्च एकोणीस रोजी या सॉरी या कालावधी संपन्न झालेली आहे निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी सगळे मुख्याध्यापक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राचार्य आणि मंडळ कर्मचारी अधिकारी या सगळ्यांनी मनापासून दिवसरात्र मेहनत करून निकाल वेळेत लावण्यासाठी मंडळाला सहकार्य केलं आहे तर मंडळ त्याबद्दल या सगळ्यांचा आभारी आहे या परीक्षेमध्ये बारावीच्या इंग्रजी विषयासाठी किंवा इंग्रजी भाषेसाठी ए बी सी डी असे चार संच होते आणि त्याचबरोबर या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये मुख्य विषयांसाठी आपण एक दिवसाचा खंड ठेवलेला होता त्याचबरोबर बावीस नोव्हेंबर रोजी हे वेळापत्रक आपण मंडळाच्या संकेतस्थळावर टाकलेलं होतं की जेणेकरून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्यांच्या अभ्यासाचं आणि अध्यापनाचं नियोजन करणं सोपं जाईल